एनबी मॅक्सवर आपले स्वागत आहे. पेट्रोल डिझेल आणि महागाईच्या विरोधात विरोधी पक्षाने आज भारत बंदचा नारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यातही कशाप्रकारे आंदोलन करण्यात आले पहा एनबी मॅक्सवर. पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आज बंद पाळण्यात आला आहे. काही ठिकाणी शाळेच्या मुलांना उतरून बसेस थांबवण्यात आल्या तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आले. पालघरमधील पालघर तालुका बोईसर मोकाडा जवाहर तलासरी डहाणू वाडा इत्यादी ठिकाणी सर्वच पक्षांनी बंद पाळण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर पक्षांनी या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. पहा एक रिपोर्ट. ऑल इंडियामध्ये पेट्रोलचे भाव वाढत आहे. दिवसादिवसा वाढत चाललाय. अच्छे दिवस कुठे गेले, चांगले दिवस कुठे गेलाय? सगळ्यांना माहिती आहे पेट्रोलचे भाव वाढलेले आहे. कोणाला नोकऱ्या नाही, कोणाला पेट्रोलचा हे प्रॉब्लेम चालू आहे. दिवसादिवसा पेट्रोल वाढत चाललाय एकदम फुल. आणि मोदी सरकार बोलते आहे अच्छे दिवस आलाय. कुठे अच्छे दिवस आलाय? कोणाला दिसते का अच्छे दिवस? नाही नाही, कोणालाच दिसत नाही. मी आता तुमचं काय मत आहे? म्हणजे पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे, जीएसटी कमी व्हायला पाहिजे. सगळं जीएसटी पासून शेतकरी लोकांचा व्यापारी वर्ग पण कंटाळून गेलाय. पेट्रोल ट्रान्सपोर्ट रिक्षा मॅजिक सगळे गाडे सगळे लोकच कंटाळून गेलेले आहे. या भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संबंध देशामध्ये जे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे याचा आणि ह्याचा त्रास सर्वसामान्यांसह सर्वांना, वाहतूकदार असो, महिला असो, गृहिणी असो, वाहतूकदार असो, रिक्षावाले असो, सर्वांना बसतोय. आणि याच्या विरोधामध्ये आज सर्वांनी मिळून देशव्यापी बंद पुकारला आहे. आणि आपण बघत असाल पालघर जिल्ह्यामध्ये आज कडकडीत बंद आता मी पुकारला आहे. काँग्रेस जरी बंद पुकारला असेल, काँग्रेससोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप मोठ्या प्रचंड ताकदीने आज रस्त्यावर उतरली आहे. आणि आज दुकान ते दुकानपासून सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. आणि मला वाटतं ह्या भाजपा सरकारने आता लक्षात आणलं पाहिजे की लोकांचा राग हा रस्त्यावर व्यक्त होऊ लागला आहे आणि त्यांनी लवकर शहाणं पडणं गरजेचं आहे. नाहीतर ह्याच्या पुढचं आंदोलन खूप मोठं तीव्र असेल आणि मग सरकारला ते निभावणं खूप मुश्किल होईल. आणि आता इशारा फक्त आमच्या वतीने आम्ही देतो. शिवसेना बंदमध्ये सामील आहे त्याविषयी आपण काय बघा, प्रत्येकाचं धोरण प्रत्येकाने ठरवावं. परंतु जी शिवसेना लोकांच्या करता आहे असं म्हणते आणि ती शिवसेना सहभागी होत नाही, छोटी त्यांना भाजपा सरकारसोबत त्यांची युती आहे. त्यामुळे त्यांचं काय धोरण आहे ते आता आपलं स्पष्ट दिसलं असेल. परंतु जरी एक पक्ष सहभागी नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड ताकदीने या राज्यामध्ये उतरलेली आहे. आणि या पालघर जिल्ह्यातही सुद्धा प्रत्येक रस्त्यावर सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्व आज आपण बंद आपण यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे शहाणं प्रत्येकाने व्हावं आणि जनता कोणासोबत आहे हे प्रत्येकाला समजलं आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.